दोडामार्ग मध्ये एसटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा सिंधुदुर्गातील एकही एसटी सुटू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिलाय. 2 दिवसांआधी दोडामार्ग इथे एसटी स्थानकाचं काम पूर्ण झाल्याशिवाय उद्घाटन करू नये या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्ते संजू परब यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या दबावाखाली पोलीस कारवाई झाल्याचा आरोप राणे यांनी केलाय. खुद्द राणेंनी आंदोलनाचा इशारा दिल्यानं जिल्ह्यातलं वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा ही काँग्रेसवर सत्तारूढ लोकांचं ऐकून काँग्रेसच्या कार्यकर्त्यां खोट्या केसेस घेण्याचं काम करतायत. एसटीची कामं अपुरी असताना तिथे एसटीचं उद्घाटन होतं, कार्यकर्ते बोलले काम पूर्ण करा आणि तुम्ही हे उद्घाटन करा, पण केलं नाही. कार्यकर्ते निघून गेले. आता त्यांच्यावर 353 केस दाखल केली आहे. जर तुम्ही त्या केस मागे घ्यायची प्रक्रिया केली नाही तर आम्ही जिल्ह्यातली एसटी बंद करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.